दररोजच्या प्रवासी वाहतुकीद्वारे कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवणाऱ्यांवर कोरोना आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे संकट आले अशा वाहतूक करणाऱ्या पनवेल तालुक्यातील चालकांना श्री रामशेठ सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीनं जीवनावश्यक अन्नधान्यांचं वाटप करून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाहन चालकांना मदतीचा हात दिला आहे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यानं आणि आमदार प्रशांत ठाकूर सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरात तीस हजारपेक्षा जास्त कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य देण्यात आलं असून ठाकूर कुटुंबियांकडून गरीब गरजूंसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे पनवेल तालुका परिसरातील अनेक प्रवासी इको या चार चाकी वाहनानं प्रवास करीत असतात सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊनमुळे प्रवास बंद आहे त्यामुळे इको वाहन चालकांना दररोजचे आर्थिक उत्पन्न मिळत नाहीये त्यामुळे भाजप प्रणित वंदे मातरम रिक्षा चालक मालक संघटनेच्या मागणीनुसार आय टी आय नाका पोदी विभाग देवत आकुर्ली विचुंबे नेरे गावदेवी उसरली पंचमुखी तक्का कर्नाळा मालधक्का उरणनाका तेंभोडे वळवली आणि स्टँड नाका येथील सोळाशे इको वाहन चालकांना अन्नधान्य देण्यात आलं पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून राहा अपडेट